कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली इथं हा सापळा तयार केलेला. कृषी सहाय्यक पंडित काकडे साहेब यांनी या संदर्भात पुष्कळ जनजागृती केलेली आणि त्या माध्यमातून संबंधित शेतकरी महोदयांनी त्यांच्या आव्हानाला जे आहे ते प्रतिसाद देत अशा पद्धतीने ह्या कडुलिंबाच्या झाडाखाली जे आहे ते हा सापळा लावलेला. तर शेतकरी महोदय आहेत, त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करू. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, मागचं जे काही तुमचा ऊसाचा आउटब्रेक पलीकडे हे झाला होता, तुमचे चुलते होते का ते पलीकडचा ऊस जो खराब झाला शेजारी, बरोबर, तर काय तिथं परिस्थिती होती ऊसाची गेल्या वर्षीची? गेल्या वर्षी ऊसाची परिस्थिती पाहता आमच्या एरियामध्ये अंजनपूर, धानोरा, कोपरा बऱ्याचशा ठिकाणी होमीच्या प्रादुर्भावाने ऊसाला खूप घाटा झालेला, ऊसामध्ये नुकसान झालं, पण ते खूप नुकसान, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 3-3 एकरची जवळपास माझ्याच मित्राचा अंजनपूरमध्ये तो प्लॉट मोडावा लागला अक्षरशः, म्हणजे इतके होमीचे आउटब्रेक तिथं झाला होता. त्याच्यामुळं यावर्षी आता कृषी विभागाचे काकडे साहेब आमचे कृषी अधीक्षक वगैरे यांच्या सगळ्या नंतर आपण स्वतः तुमचे बरेचसे मार्गदर्शन पर व्हिडिओ किंवा तुमचे कॉल नंतर जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये तुम्ही आणि काकडे साहेबांची सांगितले की प्रकाश सापळ्यानुसार आतापासूनच आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो. बरोबर. वैयक्तिक माझं मत आहे की बाबा आज कंट्रोल केलं तर उद्याचा खर्च आणि जो उत्पन्नाचा घट आहे तो टाळला जाऊ शकतो. बरोबर. हुम्मी तयार झाल्यानंतर खर्च करत बसणे आणि उत्पादनातली घट ह्या दोन्ही प्रकारे आपण लॉस मध्ये जातो. बरोबर. आजच त्याच्यावरती नियंत्रणाचं जर कोणतं प्रभावशाली असेल कोणचा उपाय तर तो केलेला खूप चांगला. बरोबर. उद्या उठून काय औषधं वगैरे याच्या मागे पडण्यापेक्षा आजचा हा जस होता आणि हा जे केलेला आहे हे सांगितल्याप्रमाणे याला म्हणजे काहीच खर्च नाही, काही खर्च नाही आता त्या मानाने तर काहीच खर्च नाही. म्हणजे जर हुम्मी आल्याच्या नंतर जे काही उपाययोजना करायच्या खर्च करावं लागणार आहे आपल्याला, त्याच्यात 5% पण हा खर्च नाही. खरी गोष्ट. बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून हा जो आपण ट्रॅप बनवलेला हा साधारण आपण 1 फूट खोल खड्डा घेतलेला आहे. एक फूट खोल खड्डा घेतल्यानंतर असे 2 फूट आहे, असा हा 4 फूट आहे. याच्यामध्ये आपण पाणी टाकून चवाळ आपण जे रेग्युलर युज करतो ढिगावरती वगैरे जे काही पॉलिथिन असेल किंवा आपले जुने फाटकी ताडपत्री तुम्ही वापरली थोडीशी व्यवस्थित दुमडून वगैरे करून पाणी खाली जिरू नये, कारण पाणी जर खाली जिरू परत त्याच्यात पाणी परत औषध आपलं औषध वेस्टेज आहे. त्या अनुषंगाने ताडपत्रीतून पाणी हे होऊ नये अशी कोणची आपण जुने चवाळ जरी असेल वापरलं तरी चालतं, दुहेरी करून दुहेरी करून किंवा त्याच्यावरती आपण जे ढिगा खाली नॉर्मिनल 30-35 रुपये मीटरवाला जे पन्नी टाकतो हो हे तुम्ही चवळ झाड अंतरून घ्या त्याच्यावरती पन्नी टाका. बरोबर. हे व्हायचं काही प्रॉब्लेम नाही, परकुलेट व्हायचा प्रॉब्लेम म्हणजे लागतीच काय. समजा 2 मीटर जरी आणली तुम्ही खूप झाली ती, कारण तिचा पन्ना जवळपास 8-10 फुटाचा पन्ना येतो. 2 मीटर आणली तरी म्हणजे 60-70 रुपये ते, आणि 2-250 रुपये क्लोरोज औषध सगळ्यात स्वस्त जरी आणून टाकलं ते रोगर टाका किंवा कोणचंही आपल्याला जे वाटेल ते कीटकनाशक टाकलं तरी, आणि हा काय हा बल्ब आहे 15 रुपयाचा. बरोबर. खरी गोष्ट. हे साधारण याच्यामध्ये खर्च काहीच वाटला नाही मला. याच्यात जेव्हा भुंगे सापडायला चालू झाले तर याच्यापासून होणारी उत्पत्तीचा त्याचा दुष्परिणाम आपल्या शेतात किती होऊ शकतो याची जर आपण विचारणा केली तर याचा खर्च काहीच नाही. बरोबर आहे. आता हे ह्याची लांबी किती आहे म्हटली, ही अशी लांबी किती गेला तुम्ही? हे अशी साधारण 5 फूट भरते. बर बर. अशी 2 फूट आहे, खोली 1 फूट. 1 फूट अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे, परमनंट बनवलेला आहे. बल्ब पण तो साधारण वापरला येलोश कलर मेन अट्रॅक्शन असल्यामुळे आपण कपडा पण त्याच कलरचा युज करायचा प्रयत्न केलेला आहे आणि बल्ब पण तोच लावलेला आहे, त्याला दोन्हीला अट्रॅक्ट होऊन ते पडतात. आता हे फक्त आज 6:30 आपण चालू केलेला ट्रॅप आहे. बर बर. कालचे काढून टाकलेले, कारण काय सडा वगैरे बाकीचे प्राणी त्या किड्यांना खायच्या यांनी उतरू नयेत त्याच्यामुळे मी काढून काढून टाकले. आज 6:30 वाजल्यापासून जे जमा झालेले आपण पाहू शकतात समोर. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता की अक्षरशः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एक मिनिट, खूप आहेत ते असे जवळ असल्यामुळे वाटत 11, 12. हा हा. हे बघा, हे इथं खूप आहेत. होय होय. नाही आहेत, भरपूर आहेत. बरोबर आहे. हे सगळे एका साईडला. हा 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 हा. नाही आहेत आहे. होय होय होय. तर ही अशा पद्धतीने हे हुमणीचे भुंगिरे जे आहे ते आता ट्रॅपिंग व्हायला चालू झालेली आहे या प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून. तर शेतकरी बांधवांनी इतर सुद्धा शेतकरी बांधवांनी जे किमान आपल्याला जूनचा पूर्ण महिना संपेपर्यंत जे आहे ते अशा पद्धतीचे सापळे जर आपण लाईट ट्रॅप जर लावले तर हे भुंगेरे जे आहे ते आपण पकडू शकतो आणि ह्यांचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो.